नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे आपल्या नवीन लॉगमध्ये. हा लॉग स्पेशल असणार आहे, कारण या लॉगमध्ये आपण यथावकाशा मराठी चित्रपटाचे प्रीमियर बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी दोन पार्टमध्ये अपलोड केला आहे. मी यथावकाश टीमचे सहर्ष आभार मानतो की त्यांनी मला या सिनेमाच्या प्रीमियरसाठी बोलावलं आणि मला संधी दिली त्यांचा सिनेमा बघायची. खरंच खूप छान सिनेमा आहे, प्रत्येकाने बघायला हवा. आणि या सिनेमामध्ये काम करत असलेले सर्व ॲक्टर्स हे MPSC चे स्टुडंट आहेत. त्यांनी खूप मेहनत केली आहे यासाठी आणि हा सिनेमा त्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल MVFवर रिलीज होणार आहे. तर सर्वांनी MVF हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका यथावकाश हा मराठी चित्रपट. त्या पिक्चरचे दिग्दर्शक अविनाश सरांना विनंती करतो की आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करावे. तुम्ही सांगा आधी कोण बोला. सर्वांना नमस्कार. ही फिल्म माझ्यापेक्षा माझ्या टीमची जास्त आहे, तर मला वाटते माझ्या टीमनी यावर बोलावं. माझ्याकडे फार काही बोलायला नाही, फक्त मला यांना सगळ्यांना थँक्यू म्हणायचं. आवाज आपण बनवलेली एखादी गोष्ट ज्या वेळी लोकांच्या समोर येते आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतो, दाद मिळते, त्यावेळी भावना खरं तर अनावर होतात. म्हणजे एका गोष्टी म्हणजे किती त्या एका चित्रपटापाठीमध्ये किती भावना झाली आहे, किती लोकांचं संघर्ष, किती लोकांचं कष्ट झालेलं आहे याचं दिसून येतं. खरं तर मी दिलगिरी व्यक्त करून व्यासपीठाच्या वतीनं अभ्यंकर सर आणि गोडबोले सर या दोघांनाही व्यासपीठावरती यांचे निमंत्रित करतो. आपण दोघांनीही व्यासपीठावरती यावं, आपण मार्गदर्शन प्रेरणा. खर तर लोकांना हसवत असतो मी, परंतु आज स्वतःला पडद्यावरती बघून यथावकाश हा फक्त एक पिक्चर चित्रपट नाहीये. मागच्या 2 वर्षापासून आमच्या प्रत्येक टीम मेंबरनी बघितलेलं एक स्वप्न आहे यथावकाश. आणि त्या स्वप्नासाठी प्रत्येक जण तितक्याच प्रामाणिकपणे झटला आहे. चित्रपटासाठी कुठलाही मोठा स्पॉन्सर वगैरे असलं काही नाहीये. प्रत्येकाने कुठल्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. आणि जिथे जिथे जेव्हा जेव्हा आर्थिक अडचण आम्हाला आली, प्रत्येकाने क्राऊड फंडिंग करून आपापल्या खिशातून घरून आलेला पैसा काढून चित्रपटासाठी दिलेला आहे. कारण चित्रपट जेव्हा चालू केला होता तेव्हा प्रत्येकजण इथे नोकरीला नव्हता. अविनाशची सुद्धा
पोस्टिंग यायची बाकी होती, त्यामुळे पैसा ही खूप मोठी अडचण आमच्या समोर होती. परंतु तरी सुद्धा एकानेही असं काही म्हटलं नाही की अरे पैसा द्या आम्हाला. प्रत्येकाने कमीत कमी अपेक्षा ठेवून चित्रपटासाठी मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे प्रत्येक टीम मेंबरचं मी देखील मनापासून इथे आभार मानतो. कारण इतके प्रामाणिक आणि कुठलीही अपेक्षा न बाळगणारे टीम मेंबर भेटणं ही खूप दुर्मिळ गोष्ट असते, जी गोष्ट यथावकाशच्या निमित्ताने इथे जुळून आलेली आहे. आता जरा मी खुललेला आहे, थोडा वेळ गेला तर जरा बरं वाटतंय. ऊर भरून आला आणि मला इतकी अपेक्षा नव्हती की प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद भेटेल, कारण आम्ही चित्रपट केलाय तर तो आम्हाला चांगला वाटणं साहजिकच आहे. परंतु तुम्हाला देखील तो चांगला वाटला असेल, वाटला की नाही? खूप खूप धन्यवाद. या चांगलं वाटण्यामागे ही जी काही टीम उभी आहे, आणखी सुद्धा बरेच जण आहेत जे इथे नाही आहेत समोर आपल्या, त्या प्रत्येकाचा मी मनापासून आयुष्यभर ऋणी राहील. कारण कुठलीही पहिली गोष्ट आपण जेव्हा करत असतो ती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची असते आणि ती गोष्ट आपल्याला आयुष्यभर लक्षात राहते. त्यामुळे यथावकाश ही ती गोष्ट आहे, ते स्वप्न आहे, एक पहिलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आमच्या प्रत्येक टीम मेंबरचं. त्यामुळे प्रत्येकाचं मनापासून धन्यवाद. ठीक आहे, मनापासून धन्यवाद. आणि मी आजवर ना फक्त चहाच पाजत आलो, तर आता बघूया. अजित अभ्यंकर सर दोन शब्द बोलतील. मी अविनाश, प्रिया, निकिता, निलेश यांचा पहिलं जीवन आणि सई साई सायली त्यांचा प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून, स्क्रीन प्ले पहिल्यांदा जेव्हा कधी त्यांनी कागदावरती लिहिलं असेल त्याच्यापासून 100% साक्षीदार आहे. खरं आमच्या अकॅडमी ऑफ पॉलिटिकल सोशल स्टडीजचा हॉल हा बैठका चर्चा जे तयारी ह्याच्यातला एखादा सेट या सगळ्यासाठी खुला करून देताना अतिशय मनापासून आनंद होत होता. आणि ह्याच्यातली जी सगळी आकडेवारी आहे MPCCच्या मुलांची, आपण जसे की विद्यार्थी आहात, काय घोर फसवणूक चाललेली आहे या सगळ्या व्यवस्थेकडून, बोलण्याचे व्यासपीठ नाही परंतु ह्याच्याबद्दल मला माहिती आहे आणि ते मी प्रत्यक्ष ह्याच्यात बघितलेलं आहे. त्या टीमचं कौतुक म्हणजे मी विश्वास ठेवू शकत नाही, इतकी उत्तम फिल्म तर झालेलीच आहे पण हा एफर्ट जो सगळा आहे त्याचा प्रत्येक क्षण मला माहिती आहे. त्यांनी कसं कुठे काय परिस्थितीत शूटिंग केलेलं आहे, किती कठीण परिस्थितीत केलेलं आहे, हॅट्स ऑफ टू देम. पुन्हा एकदा प्रचंड गाळा हॅट्स ऑफ. मीच कलाकार आहे तर मीच बोलू. खरंच नाही, चित्रपट बघताना आता माझ्यासारखा माणूस हा जवळजवळ 365 दिवसापैकी 340 दिवस जवळजवळ कॅमेऱ्यासमोर काम करत असतो, आम्हाला सवयीच आहे. पण इथे मी आत्ता चित्रपट बघताना मला ह्यातला असा एकही कलाकार वाटला नाही की जो कलाकार कॅमेऱ्यासमोर आलेला नाही. हे कलाकार सुद्धा माझ्या अंदाजाप्रमाणे 365 दिवस कॅमेऱ्यासमोर काम करतात, इतकं इतकं सुंदर यांनी काम केलेलं आहे सगळ्यांनीच. म्हणजे ज्यावेळेला मला पहिल्यांदा विराटचा फोन आला की असं असं आम्ही एक फिल्म करतोय तर तुम्ही काम करणार का, म्हटलं काय आहे त्याचा साधारण विषय काय आहे किंवा काय नाही, तर त्यांनी संपूर्ण मला सांगितलं की अशा अशा पद्धतीची स्टोरी आहे आणि असं असं एवढं तुम्हाला काम करायचं. म्हटलं ठीक आहे, लगेच केव्हा शूटिंग आहे आपण करूया. आणि त्याप्रमाणे आम्ही शूटिंग केलं. त्यांनी मला कॅरेक्टर असं असं कॅरेक्टर आहे म्हटलं केलं. चल तुम्ही म्हटलं लोक सगळे धडपडताय ना, मग त्याच्यात माझाही सहभाग अशा पद्धतीनं मी द्यायला तयार आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो म्हणजे UPSC MPSC ची जी काही विदारक परिस्थिती आत्ता जी काही चालू आहे
त्याचं संपूर्ण खरं चित्रण मला बघायला मिळालं. म्हणजे कुठेही असं खोटं किंवा नाटक काही काही दाखवलेलं वगैरे असं काहीही नाही आहे. आणि खरंच हे स्पष्ट असं जे दाखवलं गेलं त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचं खरंच अभिनंदन. अविनाश तुझं सुद्धा ते फार छान पद्धतीने यांनी हे मांडलंय. तर हे खरं म्हणजे हा विषय हा चित्रपट हा आत्ता त्यांनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडिया वर्ग आहे तर हे नक्कीच याची पब्लिसिटी नक्कीच करतील याची मला खात्री आहे. तुम्हाला आवडला ना पिक्चर? याची पब्लिसिटी करणार ना? धन्यवाद. आणखी काय तू सायली सायली बोलतेस का जर? सगळ्यात पहिले तर सगळ्यांचे धन्यवाद. तुम्हाला चित्रपट एवढा आवडला ते बघूनच म्हणजे मला स्वतःकडनं पण अपेक्षा नव्हती की मी काही परफॉर्म करू शकते. आयुष्यात कधी स्टेजवर जाणं किंवा वगैरे अशा गोष्टी केलेल्याच नव्हत्या. पण पहिल्यांदा जेव्हा अविनाशचा कॉल आला की तू करणार का म्हणून, आणि मग त्याने माझी छोटीशी टेस्ट वगैरे घेतली की तुला जमेल का वगैरे असं करून मी थोडं परफॉर्म करून दाखवलं. आयुष्यभर तर फक्त अभ्यासच केलेला होता. आणि मग नंतर सिलेक्शन झाल्यानंतर असं वाटत होतं की काहीतरी वेगळं करावं. म्हणजे आता एवढे पुस्तकं वाचलेलेच आहे पण याच्या पलीकडेही काहीतरी दुनिया असते आणि त्याच्यामध्ये मी काहीतरी करून दाखवा अशी माझी खूप इच्छा होती. आणि ती संधी मला अविनाशने दिली याच्याबद्दल त्याचे खूप खूप आभार मानते मी इथे आणि तुमच्या सगळ्यांचेही. आणि खरंच ही गोष्ट की टीमने इतकं काम केलेलं आहे. म्हणजे शूटिंगच्या वेळेस जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही क्राऊड फंडिंग करून पैसा गोळा केलेला होता. अक्षरशः हे लोक चार चार पाच पाच दिवस झोपलेले नव्हते. कारण की एक दिवस शूटिंगचा वाढला तरी पैसे वाढणार होते. एवढा सगळा विचार करून सगळे एफर्ट्स टाकून हा मूवी आम्ही बनवलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडला, बाकी सगळ्यांनाही आवडेल अशीच अपेक्षा व्यक्त करते. खूप वेळा खूप ठिकाणी मी माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये ज्या ज्या लोकांना मी चित्रपटाबद्दल सांगत होते त्यांना मी खूप वेळा माझे अनुभव शेअर केलेत. पण आता नव्याने पहिल्यांदा आलेल्या लोकांसाठी पुन्हा एकदा सांगते. अविनाश आणि आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये एकत्र अभ्यास करत होतो तेव्हा अविनाशने एक छोटीशी शॉर्ट फिल्मसाठी स्टोरी लिहिली होती आणि ती फिल्मवर शूट करूया इथपासून आम्ही याची तयारी केली होती. मग हळूहळू फिल्मवरून कॅमेरावर फोनमध्ये शूट करण्यापासून मग आपण कॅमेरा बघूया का, मग थोडी स्टोरी बदलूया का, असं करत करत अविनाशने यावर खूप काम केलं. आणि जसं आमच्या काही ओळखी होत्या थोड्याफार त्या जमल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की आपण अजून थोडंसं मोठं करू शकतो थोडंसं मोठं करू शकतो. असं करत करत लोकं जमा झाली आणि सगळी टीम ही आमचे मित्र मैत्रिणी किंवा फक्त आमच्या मैत्रीसाठी स्टोरी ऐकून आपला विषय आहे म्हणून उभे राहिलेले लोक आहेत. अशी टीम वाढत गेल्यानंतर आम्ही थोडी हिंमत केली. अविनाशने सगळ्यात जास्त हिंमत केलेली याच्यामध्ये आणि ॲक्च्युअल मूवी मूवीच्या कॅमेऱ्यावरती आम्ही शूट केली. जे सगळ्यात पहिलं शेड्यूल लागलं होतं चार पाच दिवसाचं ते इतकं हेक्टिक होतं आमच्यासाठी कारण आम्ही सगळे नवीन होतो. शेड्यूलमध्ये ॲक्च्युली शेड्यूल फॉलो करून शूट करणं खूप अवघड जात होतं. आम्ही चार दिवस सलग झोपलेलं नव्हतं आणि अविनाश तर कदाचित आठ दहा दिवस सलग झोपलेला नव्हता. एखादा तास अर्धा तास इकडे तिकडे बसला तर बसला नाही तर कंटिन्यू अविनाश काम करत होता. आधी मला थोडाफार नाटकाचा अनुभव होता पण तो अगदीच थोडासाच. पण पहिल्यांदा आर्ट डिरेक्शन करणं काय असतं हे पण मी थोडं मी स्वतः शिकले. विक्रांतने मदत केली, अविनाशने मदत केली, त्यामुळे खूप नवीन अनुभव होता. आणि मला खरीच वाटलं नव्हतं की आपण एखादी अशी कलाकृती तयार करू जी मोठ्या पडद्यावर एवढ्या संख्येने लोक बघायला येतील. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि या सगळ्या टीमचं आणि सगळ्या लोकांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की आमच्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुम्हाला चित्रपट आवडला. सोळा 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 प्रथमतः सगळ्यांना नमस्कार. सर्वांचा एकच प्रश्न होता खूप दिवसापासून कधी येणार यथावकाश, तर तो फायनली आज यथावकाश तुमच्या समोर आलेला आहे. तर रिॲक्शन तर बघितलं सगळ्यांच्या, सर्वांना तर मूवी आवडला असेलच अशी अपेक्षा करतो.
मी या सगळ्यांचं एक तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो की काय झालं होतं. आम्ही ज्यावेळेस म्हणजे अविनाशने ज्यावेळेस फिल्म लिहायला घेतली म्हणजे स्टोरी लिहायला घेतली त्यावेळेस एवढं सगळं होईल असं वाटलं नव्हतं की इथपर्यंत जाईल. अगदी आमचं एक 10 मिनिटाची शॉर्ट फिल्म होईल असं ठरलं होतं. परंतु जसे जसे दिवस चालले म्हणजे तसं तशा काही गोष्टी त्यात वाढत गेल्या आणि ते इतकं वाढलं की तो आता 1.5 तासाचा पिक्चर बनला आहे. म्हणजे की आणि त्याच्या पाठीमागचा तुम्ही विचार करा की आपल्याकडे कुठल्याही गोष्टी साधनं अवेलेबल नाहीत किंवा कुठल्याही गोष्टी अवेलेबल नाहीत ना ऍक्टर कोणी म्हणजे आहेत आपल्याकडे फक्त एक दोन सोडून की अशा सगळ्या गोष्टी अरेंज करणं म्हणजे पण खूप मोठा एक आपण म्हणतो की पहाडचं म्हणजे एक डोंगर चढणे इतकं अशी गोष्ट आहे होती. आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाचाच एक शूटिंगचा इन्सिडेंट असा होता की तिकडे शूट चालू आहे आणि टीम मेंबर असे खाली कुठेतरी ज्यूस पितात कुठे चहा प्यायला जातात अशा काही गोष्टी घडत होत्या. त्यानंतर मग तो पहिल्या दिवसानंतर आम्ही ठरवलं की बाबा काहीतरी आता इथून पुढे करायचं. तिथून दुसऱ्या दिवसापासून सगळ्यांनी एकत्र येऊन आणि त्याच्या पुढे 4 दिवस कंटिन्यू दिवस रात्र आपली शूटिंग चालली. आणि दिवस रात्र म्हणजे कसं होतं की पुढे दिवस वाढवायचे नव्हते आपल्याला आणि तेवढ्या दिवसामध्ये आपण फिल्म कम्प्लीट करायची होती आणि फायनली ती आपण कम्प्लीट केली. यथावकाश कोण आहे फिल्म आलेलीच आहे आणि ती तुम्हाला सर्वांना आवडेल ही अपेक्षा आणि फक्त आशा करतो की तुम्ही याला सगळ्यांनी सपोर्ट करावी. बस धन्यवाद. त्याचबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक अक्षय इंडिकर सर आणि श्री महेश झगडे सर माजी प्रधान सचिव महाराष्ट्र शासन या तिन्ही मान्यवरांना मी मंचावरती येण्याची विनंती करतो. जोरदार या मान्यवरांचं आपण ठिकाणी स्वागत करूया. त्याचबरोबर लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. नमस्कार. खर तर एवढ्या अप्रतिम सिनेमानंतर काय काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. मला असं वाटतं की जगातल्या कुठल्याही काहीतरी म्हणणं मांडणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की मला माझी स्वतःची भाषा सापडावी. मी ज्या माध्यमात काम करतो त्या माध्यमातनं लोकांशी संवाद साधण्याचं काहीतरी सापडावं. तर अविनाश आणि त्यांच्या टीमला मला असं वाटतं की पहिल्याच प्रयत्नात त्यांना त्यांची भाषा सापडली आणि जी मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट असते. की कारण काय असतं की ते म्हणाले की आमच्याकडे बजेट नव्हतं. मला नाही वाटत की सिनेमाच्या म्हणजे मी काय म्हणते की स्वप्न बघायला बजेट नाही लागत. तर त्यांनी स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणलं. सिनेमा त्याच्या आशयाने श्रीमंत होता आणि हा सिनेमा मला असं वाटतं की कुठल्याही सिनेमा पेक्षा मराठीत आता इतके रद्दी इतके विनोदाच्या नावाखाली अतिशय कंटाळवाने सिनेमा आपण बघत असतो किंवा सामाजिक आशय मांडण्याच्या नावाखाली इतका रटाळ कंटाळा आणणारा सिनेमा आपण बघत असतो. पण त्याच्यामध्ये जसं की सीमांती बोवाचं एक वाक्य की आग हाताने पकडणं आणि आग चिमट्याने पकडणं. तर ही आग हाताने पकडलेली आहे कारण ती फर्स्ट हँड एक्सपिरियन्स. त्याच्या कुठलाच जगातला समीक्षक त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही कारण जे तुम्ही रोज जगताय त्याला कुणी चॅलेंज करू शकत नाही. माझ्या दृष्टीने सिनेमाचे दोनच प्रकार असतात. एक सिनेमा खरा असतो एक सिनेमा खोटा असतो. हा अस्सल खरा सिनेमा आहे. या खऱ्या सिनेमासाठी खूप खूप अभिनंदन सगळ्या तरुण मित्रांना मैत्रिणींना खूप खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद. Thank you.